नवी मुंबई मध्ये आज मराठा समाजाची बैठक होती आणि या बैठकीला आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे उपस्थित राहणार नाहीयेत। माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात ही बैठक खरतर आयोजित केली होती, बोलावली होती, मात्र दोन्ही नेते या बैठकीला उपस्थित राहतील असा विश्वास देखील नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला होता। मात्र आता उदयनराजे भोसले या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय। उदयनराजे साताऱ्यात राज्यव्यापी मराठा समाजाची बैठक बोलावणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत नवी मुंबईला, ज्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, खरं तर आज दोन्ही राजे एकत्र येणार अशी संधी होती, आता खासदार उदयनराजे भोसले या बैठकीला येणार नसल्याचं कळतंय। आरक्षणाबाबत दोघांमध्ये मतभिन्नता आहे असाच याचा अर्थ काढायचा का? मधुर, आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, त्यानंतर राज्यभरातच मराठा समाजाच्या बांधवांनी मोर्चे काढले, निवेदनं दिली आणि आज नवी मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक पार पडत होती आणि या बैठकीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे दोघे एकत्र येणार आणि त्यामुळे कुठेतरी एक ठोस निर्णय होईल अशा पद्धतीची भावना मराठा समाजामध्ये होती। आणि आता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार उदयनराजे या बैठकीला उपस्थित असणार नाहीत। आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। उदयनराजे या बैठकीला येत नाही आहेत असं समजतंय। असं कुठल्याही प्रकारे अधिकृतपणे अजूनही कल्पना नाही आहे। आम्ही मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबई म्हणून त्यांना निमंत्रित केलेला आहे आणि मला असं वाटतंय हा महत्वाचा निर्णय आहे, ऐतिहासिक बैठक आहे, त्यामुळं आम्ही जर आमंत्रित केलंय तर छत्रपतींनी आपल्या प्रजेसाठी आपल्या लोकांसाठी येणं गरजेचं आहे एवढी आम्ही अपेक्षा करतोय। दोन्ही राजे एकत्र येणार आणि एक महत्वाचा निर्णय होईल अशा पद्धतीची एक भावना जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र आता उदयनराजे येणार नाहीये त्यामुळे कुठेतरी एक मतभिन्नता किंवा एक वेगळा संदेश जाऊ शकतो। मतभिन्नता नाहीच आहे, परंतु आता निर्णायक टप्प्यावरती मराठा आरक्षणाची जी लढाई आलेली आहे तर म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की दोन्ही छत्रपती आणि विविध संघटना आहेत जे वेगवेगळ्या काही लोक वेगवेगळे काही आंदोलन करतात ते न करता एकत्रित येण्यासाठी ही नवी मुंबईमध्ये मीटिंग आयोजित केलेली आहे आणि या मीटिंगमध्ये एक चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश गेला असता की आपण सगळे एकत्र होतो। आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की छत्रपती उदयनराजे येतील, कारण आता निर्णायक टप्पा आहे, कारण दोन तीन महत्वाचे मुद्दे की एमपीएससीची परीक्षा 11 तारखेला आहे आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला होऊन द्यायची नाही, कारण जोपर्यंत मराठा आरक्षणाची स्थगिती उठत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एमपीएससीची परीक्षा होऊ देणार नाही, कुठली नोकर भरती होऊ देणार नाही, अशा प्रकारचा मराठा समाजामध्ये आक्रोश आहे आणि तो आक्रोश आजच्या मीटिंगमध्ये आपल्याला दिसेलच। नक्कीच, आपण या सगळ्या मराठा समाज बांधवांच्या भावना ऐकतोय की मराठा समाजामध्ये आक्रोश आहे, आरक्षणाचा मुद्दा तडीस लागला पाहिजे आणि त्याच मुद्द्याला घेऊन ही एक महत्वाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती, मात्र संभाजीराजे जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहतात आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार उदयनराजे मात्र या बैठकीला अनुपस्थित असणार आहे। अगदी अगदी धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल।